नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त ना? परत आलो तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. सकाळचे 9 वाजलेले आहेत. जय शिवराय सगळ्यांना. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण स्वामींच्या दर्शनानं करतोय. तर आजपासून दिवाळी सुरू होते. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपणाला लाईटिंग लावायची आहे, आकाशकंदील लावायचे आहेत. आज भरपूर काम आहे. तर आज सगळे मामा पिंट्या मिळून आम्ही सगळे आज दिवाळीसाठी लाईटिंग वगैरे चालू आहे करायच्या. तर आता आपल्या इथं लाईटिंगच्या माळा लावायला चालू आहेत. बऱ्यापैकी लाईटिंगची माळा लावून झालेली आहेत. दोन लावलेले आहेत आणि एक बाकी आहे. तर एक आता मामा वगैरे लावतात, मामा आणि पिंट्या. तर एक मिनटं दाखवतो तुम्हाला. बल का बल्प म्हणायचं तुला? हे बघा, हे गाववाले तुम्ही ओळखताय यांना. झाड लावतात नेहमी, आज लाइटिंग लावली. आकाशच खाली आणणार आहेत संध्याकाळी. बघा, तुम्हाला दाखवतो. तुम्ही काय गावले, तुम्हाला काय वाटतंय लाईटिंग आज कशी दिसेल संध्याकाळी? असं वाटेल की जणू काही चांदण्या चिटकले. चांदण्या काय चमकणार? हो का? तर मामा म्हणतात चांदण्यासारखी लाईटिंग चमकल म्हणते संध्याकाळी. लाईटिंगची माळ लावायला चार माणसं आहेत आम्ही. एक एकटा किंवा दोन माणसं नाही, चार माणसं आहेत. एक माणूस आमचा नुसता चहा घेऊन फिरतो इकडून तिकडं तिकडून इकडं. एक माणूस शिडी घेतोय, एक माणूस वरी लावतोय आणि एक माणूस खालून नुसते वायर धरतोय. आणि हे बघा, हा बघा दिवसा चमकणाऱ्या चांदण्या, म्हणजे असं पिंट्या म्हणतो. तर हे छोटे छोटे पण कंदील आणलेले आहेत. ह्याला एक तर असे कंदील पण आणलेले आहेत मध्ये मध्ये लावायला. लाईटिंगच्या मध्ये लावायचे आपल्याला असे दोन तीन बॉक्स आहेत आणि ते जुने कंदील आहेत. आणि ह्या वर्षीचा हा आणि हा एक आणलाय कंदील. गाववाल्याच्या उंची बरोबर न कंदील आहे यावेळेस. आपण आता लावून टाकू आपण वडापट. तर मित्रांनो, आता आपली किचनकडली लाईटिंग पूर्ण झालेली आहे. आकाश कंदील पण सेट झालेला आहे आणि जवळपास सगळी लाईटिंग झालेली आहे. ढग बघा कसले आलेले आहेत, कसलं भारी दिसतंय ना. मस्त झालेलं आहे. आता ह्याच्यात झूम होत नाही गोप्रोमध्ये, नाहीतर तुम्हाला झूम करून दाखवावं लागतं. हा भारी दिसतंय ना. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर आता आपण पटापट तयार होऊन मित्रांकडे चाललो आहे, म्हणजे आईला भेटायला चाललो आहे. बऱ्याच दिवसांनी आज भेटतोय त्याला पण. तर जातोय मसल्याला भेटणार आहोत आम्ही दोघं पण. आणखीन आवी भेटला तर दोन आवी आहेत, त्यातला हा मेंदडीवाला आवी त्याच्याशी भेटणार आहे आज. तो दुसरा भेटला तर तोही येईल. आणि चला मग आता पटापट तयार होऊ आणि मग निघू आपण आपली बाईक घेऊन. तर मित्रांनो, आज खूप दिवसांनी आम्ही भेटलेलो आहे. हा माझा मित्र आवी आणि ऑलमोस्ट आम्ही जवळजवळ 2.5 महिन्यांनी भेटतोय. कारण बरेच दिवस झालं चाललो होतं आमचं की गप्पा मारायच्या भेटायचो आणि खूप गप्पा मारल्या, बऱ्याच विषयावर चर्चा पण झालेल्या आहेत आमच्या. तर चला मग आता आपलं सगळे गप्पा गोष्टी झालेल्या आहेत. आता आपण घरी जायला पण निघतोय. उशीर पण खूप झाला आहे आणि 7:15 झालेत. आपणाला घाट चढून जायचं आहे वरती. सो चला थोडंसं सामान घ्यायचं, सामान घेऊ आणि मग निघू. मित्रांनो, आत्ता आपण पोचलो आहे आपलं आणि साईडला आपलं एडिटिंग पण चालू आहे. ऑलमोस्ट एडिटिंग होत पण आलं आहे आपलं आणि रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तर खूप दिवस चालले होते आमचं की भेटायचं. जवळजवळ 2.5 महिने झालं आम्ही नुसतं फोनवर बोलतोय की आज भेटू उद्या भेटू, पण मलाही वेळ नव्हता. काही कामं चाललेली होती आणि त्याच्याही मागं भरपूर कामं होती म्हणून काही वेळच भेटत नव्हता. शेवटी आज ठरवलं की आज भेटूच म्हणून. पण तरी त्यात निघालो आणि मग एवढं आभाळ भरलं ना की भरपूर असं वाटलं की आता खरंच जाणं शक्यच नाही आज.
भरपूर पाऊस येण्यासारखं झालेलं होतं, पण शेवटी म्हणलं की भिजलो तर भिजलो पण आज भेटलंच पाहिजे म्हणलं त्याच्याशी, कारण बरेच दिवस झालं चाललं होतं आमचं, कारण तो पण मसळ्यात येऊन थांबला होता कारण त्याची दाढ दुखत होती म्हणून तो हॉस्पिटलला आला होता. मग त्याला म्हटलं की मग तू थांब मी येतो भेटायला, म्हणलं मग भेटलो आम्ही, बराच वेळ गप्पा मारल्या, काय सामान घ्यायचं ते सामान घेतलं आणि मग घरी आलो, 8-8 घरी आलो आपण. तर आजचा दिवस पण मस्त गेला, भरपूर आज लाइटिंग झालं, बाकीचे काय काम होते तेही झाले आपले. तर चला मग आज आपण इथेच थांबू, 10 वाजलेले आहेत आणि या व्हिडिओला आपण इथेच थांबवतो आज. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की काय आवडलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये. चला तर मग, बाय बाय.